अहो अदानी यांच्या जवळचीच होते ना, समृद्धी महामार्गाच्या टायमाला यांच्याबरोबर झालेल्या बैठक याला आठवत नाहीत का? त्यांचं विमान तुम्ही वापरता, तुम्हाला कार्यक्रमात त्यांचं विमान चालतं, परंतु झोपड धारावीच्या लोकांना झोपडीतच जागायचं, जन्मायचं आणि झोपडीतच मरायचं, ही जी काही तुमची नीती आहे ही नीती आता बंद करा. लोकांना चांगलं राहणीमानाला जाऊ द्या ना पुढं. हे पब्लिक डॉक्युमेंट्स आहे, आपणही पाहू शकता. आणि हे पाहिल्यानंतर सुद्धा जर तुमचं असं मत असेल तर याचा अर्थ त्यांनी पर्सेंटेज दिले नाहीत म्हणून तुमची आरडाओरड चालू आहे. सर, विजय वडेट्टीवार यांनी जो पत्र लिहिलं होतं ते आता पत्र व्हायरल होत आहे आणि नेमकी या पत्रामध्ये माधुरी नष्टे आणि त्यांच्या भावावरती कारवाई करण्याची ते मागणी करतायत, हे नेमकं प्रकरण काय आहे? हे बघा, त्या भाऊ बैदीने अनेक वेळेला एक्झाम देऊन ते परीक्षा पास झालेले आहे आणि यांचा जो काही आरोप आहे की अपंगाचं सर्टिफिकेट लावून त्याचा बेनिफिट घेतला आहे, तसं कोणतंही बेनिफिट त्यांनी घेतलेलं नाही. ते माझेही नातेवाईक नाहीत, परंतु एखाद्या अधिकाऱ्यावर काही बेछूट आरोप करायचं, कोणीतरी आपल्याला सांगतंय त्याची दुश्मनी काढण्यासाठी आपण त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं, हे मला वाटतं योग्य नाही. जर त्यात तथ्य असेल निश्चित चौकशी झाली पाहिजे, परंतु जे बेफाट आरोप करतात मग त्याचा तहलका, जसं जसा धमाका करतोय आपण आणि महाराष्ट्राला काहीतरी वेगळं दाखवतोय असा जो प्रकार करतात, त्याच्यामुळे लोकांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि म्हणून हे जे काही बेछूट बोलणारे लोक आहेत, उचली जीवन लावली टाळूला अशा प्रकारे वक्तव्य करू नये. कुणाला जर वक्तव्य करायचं असेल, एखाद्यावर आरोप करायचा असेल, तर त्याच्या पुराव्यानिशी आरोप केले पाहिजेत. तुम्ही त्या अपंगाचं सर्टिफिकेट 80% माणूस जर अपंग असला तर तो काम करू शकतो, परंतु बोलायचं म्हणून बोलायचंय, मग आमची बातमी हायलाईट कशी होईल? हा फक्त त्यातला प्रयत्न आहे, तसं काही नाही. चांगले दोन्ही भाऊ बहीण हे चांगले अधिकारी आणि ते चांगले काम करतायत. अशा लोकांना त्रास देण्याचं काम काही जे लोक करतायत त्यांच्याकडे सरकार निश्चित लक्ष देणार आहे. सर, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन धारावी प्रकल्प जो असेल आम्ही मुंबईची धारावी सिटी होऊन देणार नाही, कसं सांगता? अहो अदानी यांच्या जवळचीच होते ना, समृद्धी महामार्गाच्या टायमाला यांच्याबरोबर झालेल्या बैठक याला आठवत नाहीत का? त्यांचं विमान तुम्ही वापरता, तुम्हाला कार्यक्रमात त्यांचं विमान चालतं आणि तो एखादा प्रोजेक्ट करत असेल, विरोध कशासाठी करताय तुम्ही? काय त्याच्या चुकीचं हे सांगा ना. तुम्हाला जर चुकीचं वाटत असेल, चुकीचं जर करत असेल, तर निश्चित आम्ही तुमच्या बरोबर उभं राहू, परंतु झोपड धारावीच्या लोकांना झोपडीतच जागायचं, जन्मायचं आणि झोपडीतच मरायचं, ही जी काही तुमची नीती आहे ही नीती आता बंद करा. लोकांना चांगलं राहणीमानाला जाऊ द्या ना पुढं. आणि ह्या निवडणुका आली ना तर ह्या लोकांना असे स्टंटबाजी करावं लागतात. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मग आता अदानी सिटी होणार, आता मुंबई नाही मुंबईचं नाव अदानी होणार, हे सगळी गोष्ट जी आहेत हे फक्त आणि फक्त निगेटिव्ह त्यांचा सेट करण्यासाठी, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हे असे वक्तव्य करतात. लोकही आता त्या वक्तव्याला कंटाळलेले आहेत आणि त्यांच्याकडे ते लक्ष देणार नाही. मुंबईतल्या मराठी माणसाची जबाबदारी ही आमची आहे, त्यांच्यासाठी काम करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. म्हणून आम्ही कुणी काही जरी बोललं तर मराठी माणूस हा मुंबईत कसा राहील यासाठी आमचं सरकार प्रयत्न करेल. उद्धव ठाकरेंनी अशी टीका केली की कॉन्ट्रॅक्टरला ह्या सरकारला मालामाल करायचं आहे म्हणून ते अदानीच्या घशात टाकत, त्याची टीका केली, कसं वक्तव्य आहे? अहो गेले 30-40 वर्षापासून हा प्रयोग चालू आहे, 30-40 वर्ष झाले. धारावीला आपल्याला चांगलं बनवायचं आहे, धारावीला चांगली सिटी बनवायची, आता कुठेतरी त्याला चालना मिळते आणि अशी चालना मिळताना त्याला सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. कोणाच्याही घशातही मुंबई घालता येणार नाही, कुणालाही ते आनंद देता येणार नाही. मुंबई ही आपली सर्वांची आहे, म्हणून ज्या पद्धतीने डेव्हलप करतोय त्याच्यासाठी असलेले सर्व पर्याय आपल्याकडे आहेत. आणि हे पब्लिक डॉक्युमेंट्स आहे, आपणही पाहू शकता. आणि हे पाहिल्यानंतर सुद्धा जर तुमचं असं मत असेल तर याचा अर्थ त्यांनी पर्सेंटेज दिले नाहीत म्हणून तुमची आरडाओरड चालू आहे असं समजायला हरकत नाही. लॉन्च आहे आणि काय काय भावना आहे, तुम्ही किती उत्सुक आहात आणि काय नवीन पाहायला मिळेल? धर्मवीर 2 चा आज टीजर लॉन्चिंग होतंय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वजण आहेत. गेल्या वेळेला जे दिघे साहेबांच्या बद्दलचा जो इतिहास दाखवला त्याच्या पुढचा इतिहास, दिघे साहेब गेल्यानंतरच्या पुढे घडलेल्या घडामोडी
मग त्याच्यामध्ये आमचा उठाव सुद्धा आला आहे. आमचे आम्ही मांडलेली भूमिका सुद्धा त्यात तुम्हाला दिसणार आहे. आणि वस्तुस्थिती काय, रिअल काय, हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून आम्ही करतोय. खऱ्या अर्थानं बाळासाहेब कसे होते, खऱ्या अर्थानं दिघे साहेब कसे होते, आणि खऱ्या अर्थानं शिवसेनेची भूमिका काय होती, ही सुद्धा त्याच्यात प्रकर्षाने तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणून मला सुद्धा उत्सुकता आहे. आजचा जो टीजर आम्ही लॉन्च करतोय तो अत्यंत स्पीडने लोकांपर्यंत पोहोचेल. आणि 9 ऑगस्टला हा पिक्चर रिलीज जेव्हा होईल तर तुडुंब हाऊसफुल गर्दीमध्ये महाराष्ट्रातील जनता याला पाहिल्याशिवाय राहणार नाही. या धर्मवीर 2 मध्ये तुम्ही कोणती भूमिका केली आहे का? माझ्या एक पार्ट आहे. अखेरला उठावामध्ये एक माझा एक महत्वाचा पार्ट होता. काय काय घडलं एक माझ्याबद्दल सुद्धा त्याचा एक पार्ट आहे. सायरटमधले आरसी तिच्या वडिलाची भूमिका ज्यांनी केली तेच माझी भूमिका तिथे करतायत. आणि मला वाटतं चांगली ताकदीने त्यांनी ती भूमिका उठवलेली, म्हणून आज सगळ्यांची भेट आता आमची होणार आहे.